माझा अंदाज एकदम बरोबर ठरला. कसला? मी सांगितलं होतं ना तुला, सुश्रुतची जमीन माझ्या नावावर होती हे मम्मीजींना अजिबात आवडणार नाही. आणि मलाच अंदाज आलेला नाही आहे, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनाच कळलंय. चर्चेला अजून एक मुद्दा. प्रत्येक जण स्वतःचं मत मांडतोय, पण सर्वात डिस्टर्बिंग कमेंट कोणाची होती माहिती? श्रीकांतची. का? काय म्हणाला तो? मला म्हणाला, इतक्या दिवसांच्या मेहनतीची पावती तात्यांकडून शेवटी तुला मिळालीच. जसं काही जमीन माझ्या नावावर व्हावी म्हणूनच आपण काम करतोय. श्रीकांतला ना दुसऱ्यांचं भलं सहनच होत नाही. डॉक्टर म्हणून आहे तो टॅलेंटेड, पण अशा स्वभावाची माणसं ना कायम दुसऱ्यांच्या वाईटावर टपलेली असतात. तू कधी सिरियसली घेतलं नाहीस, पण श्रीकांत तापदायक ठरणार आहे सुश्रुतसाठी. जर सगळे अधिकार माझ्या हातात असते ना, तर अशा माणसाला मी सुश्रुत मध्ये घेतलंच नसतं. या गोपाळ शेठ या. ते महत्वाचं काम होत जरा. माहितीये मला तुमचं महत्वाचं काम आहे. ते काम नाही, वेगळं काम आहे. जरा मुक्ता मॅडम आणि सतीश सर यांचं बोलणं चाललेलं तुमच्याविषयी. माझ्याविषयी? हा काय? मुक्ता मॅडम. एक मिनिट. तर मुक्ता मॅडम आणि सतीश सर यांचं बोलणं चालू होत तुमच्याविषयी. मुक्ता मॅडम काय म्हणाल्या माहितीये का? त्या म्हणाल्या की सुश्रुत हॉस्पिटलचा सर्व ताबा त्यांच्याकडे असताना तुम्हाला कधीच काढून टाकलं असत. काय काहीतरीच काय बोलतोय तू गोपाळ? शुद्धीवर आहेस का? अहो साहेब, पोरांची शपथ घेऊन सांगतो, खोटं सांगत नाही. मुक्ता मॅडम म्हणाल्या तेच सांगतोय. आता हॉस्पिटलच्या जमीन मालकीन तर त्या झाल्यातच, आणि हॉस्पिटलवर ताबा मिळवायला असा किती वेळ लागणार त्यांना? आणि एकदा का त्यांनी हॉस्पिटलवर ताबा मिळवला मग तुमचं काय होणार? निघ निघ इथून. हा साहेब निघतो.